औरंगाबादला जी परिस्थिती तयार झालेली आहे, मुळात गेले 20-25 वर्ष ज्या क्षेपणभूमीवर कचरा त्या ठिकाणी टाकला जात होता तिथल्या लोकांनी आता त्याला टोकाचा विरोध करणं सुरू केलाय आणि आम्ही एक गाडीही कचऱ्याची येऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतल्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणं हे त्या ठिकाणी कठीण झालंय. महानगरपालिकेने या संदर्भात 3-4 अजून जागा बघितल्या पण कुठल्याही जागेवर त्या ठिकाणी कचरा टाकायचा प्रयत्न केल्यानंतर लोक टोकाची भूमिका घेतात अशा प्रकारची परिस्थिती आहे. दरम्यानच्या काळात माननीय उच्च न्यायालयात एक याचिका झाली होती, या याचिकेमध्ये राज्य सरकारच्या वतीनं आम्ही चीफ सेक्रेटरी यांचं एक एफिडेव्हिट दाखल केलंय, कारण महानगरपालिकेने म्हणणं मांडल्यानंतर ते म्हणणं काही उच्च न्यायालयाला मान्य नव्हतं म्हणून त्यांनी राज्य सरकारला सांगितलं की आपण या संदर्भातली हमी घ्या आणि भूमिका मांडा. त्यानुसार एक सविस्तर एफिडेव्हिट आम्ही त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे की ज्यामध्ये आताची जी क्षेपणभूमी आहे, क्षेपणभूमीचं कॅपिंग करणं, तिथे बायोमायनिंग करणं या संदर्भातला एक कालबद्ध कार्यक्रम दिलेला आहे, कचऱ्याच्या सेग्रिगेशनचा एक कालबद्ध कार्यक्रम दिलेला आहे आणि त्यासोबत यापुढे कचऱ्याचं डम्पिंग करण्याच्या ऐवजी एका निश्चित कालावधीमध्ये संपूर्ण कचऱ्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी प्रक्रिया केली जाईल असा सगळा कालावधी करून त्या संदर्भातला एक एफिडेव्हिट हे माननीय उच्च न्यायालयासमोर आम्ही दाखल केलं. उच्च न्यायालयाने त्याची नोंद घेतली आहे, त्याच्यावर कुठला ऑर्डर त्यांनी दोन्ही बाजूंनी दिलेला नाही आहे आणि आज काही दिला असेल तर आज माझ्याकडे अजून त्याची माहिती आलेली नाही. त्याच्या संदर्भात राज्य सरकारने भूमिका यात घेतली आहे की आम्ही महानगरपालिकेला पूर्ण मदत करायला तयार आहोत, त्या संदर्भात जी काही शास्त्रशुद्ध पद्धतीनं कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता निधीची आवश्यकता आहे ते निधी देखील राज्य सरकारच्या वतीने आम्ही कमिट केलेला आहे की तो निधी आम्ही देऊ. त्यामुळे आता याच्यावर मी स्वतः त्या संदर्भात दोन बैठका घेतलेल्या आहेत. मी परवा तिथे औरंगाबादला गेलो असताना विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त सगळ्यांशी चर्चा केलेली आहे आणि त्यातनं आता एक 3-4 भूमी या आता आपण तात्पुरत्या ठरवलेल्या आहेत की ज्या ठिकाणी आपण त्या कचऱ्याचं डम्पिंग करणार आहोत. शेवटी आपल्याला याची कल्पना आहे की कचऱ्यावर शास्त्रशुद्ध विल्हेवाट जर लावायची असेल, आज ठरवलं तर उद्या लावता येत नाही, त्याकरता जी कॅपेबिलिटी उभी करावी लागते त्याला किमान 6 महिन्याचा कालावधी लागतो आणि म्हणून जनतेलाही विश्वासात घेऊन हे सांगण्यात येत आहे की आम्ही 6 महिन्यामध्ये कचऱ्याचं डम्पिंग बंद करू, 6 ते 9 महिन्यामध्ये हे डम्पिंग बंद करू आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं आम्ही संपूर्ण विल्हेवाट लावू आणि त्यासोबत बायोमायनिंगच्या माध्यमातून जी जुनी क्षेपणभूमी आहे ती पूर्णपणे क्लिअर करून त्या ठिकाणी त्याचं कॅपिंग करून आता जो काही वास येतो, आता तिथे 20-25 वर्षाचा जो कचरा आहे हा सगळा कचरा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बायोमायनिंगच्या माध्यमातून त्याची देखील शास्त्रशुद्ध पद्धतीनं विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि म्हणून मी आश्वस्त करतो आणि अजितदादांनी जो विषय मांडला तो योग्य आहे. आज आपल्याकडे शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, प्रत्येक शहरामध्ये हा प्रश्न आहे आणि म्हणून राज्य सरकारनं याकरता विशेष मोहीम हातामध्ये घेतली आणि आता जवळजवळ कचऱ्याचं सेग्रिगेशन हे मोठ्या प्रमाणात आपण सुरू केलेलं आहे, नगरपालिका स्तरापर्यंत ते सुरू झालेलं आहे. प्रत्येक म्हणजे आपल्याला अनेक वेळा असं वाटतं की याच्यावरचा उपाय हाच आहे की सगळा कचरा एका ठिकाणी घेऊन जायचा, त्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये देखील खूप पैसा त्या ठिकाणी लागतो. पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये दोन प्रयोग झाले आणि त्याच्यामध्ये त्या वॉर्डातला जास्तीत जास्त कचरा त्याच वॉर्डात मुरवायचा आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं सेग्रिगेट करायचा. आज पुण्यासारख्या ठिकाणी 5 लाख लोकसंख्येचा कचरा हा डिसेंट्रलाइज पद्धतीनं त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लागते. मुंबईतही आता जवळजवळ त्याची सुरुवात झाली आहे, त्यामुळे एकीकडे हे संपूर्ण सेग्रिगेशन करायचं, नवीन काही बायोडायजेस्टर आलेले आहेत किंवा नवीन पद्धतीचं काही इक्विपमेंट आले आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी दादा आता आपण एफएसआयत सूट देतोय आणि फ्लॅट स्कीमने आपला कचरा आपल्या त्या ठिकाणीच सगळा या नवीन पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजीने मुरवला पाहिजे अशा प्रकारचं देखील आता त्यातलं झालेलं आणि जवळजवळ मोठ्या अनेक फ्लॅट स्कीमने ते स्वीकारलेलं आहे आणि त्या सोसायट्या स्वतःचा कचरा पूर्णपणे 100% झिरो गार्बेज सोसायट्या आता होऊ लागलेल्या आहेत. हीच भूमिका इतर ठिकाणी देखील आपण घेतलेली आहे. प्रत्येक महानगरपालिकेला आपण हे सांगितलेलं राज्य शासनाच्या वतीनं की आम्ही तुम्हाला आर्थिक मदत देखील करायला तयार आहोत, तुमचा प्लॅन तयार करा, त्यांच्या डीपीआरला आपण मान्यता देतो आहोत. यापुढे कुठल्याही महानगरपालिकेला डम्पिंग करता क्षेपणभूमी देण्यात येणार नाही. क्षेपणभूमी जर देण्यात आली तर ती क्षेपणभूमी ही केवळ त्या ठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्याची विल्हेवाट लावण्याच्या संदर्भात देण्यात येईल. आपणही मागच्या आपण पुण्याचं सांगितलं, आपण सगळे बसून त्यातनं मार्ग काढला, त्यानुसार आता पुण्यामध्ये
कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचा जो पहिला प्रकल्प आहे तो आता मार्गी लागलेला आहे आणि इतरही सगळे प्रकल्प मार्गी लागतात त्यामुळे प्रत्येक महानगरपालिकेला नागपूरचा आता जो जो मार्गी लागला आहे सोलापूरचा ठिकठिकाणचे असे प्रकल्प आपण मार्गी लावतो त्यामुळे हा गंभीर प्रश्न असल्यामुळे राज्य सरकारचं पूर्ण लक्ष आहे आणि पुन्हा मी स्वतः इंटरव्हेन्शन करून औरंगाबादची पुन्हा बैठक बोलवून त्यातनं आम्ही मार्ग काढू नाही मला त्यांना एक निवेदन करायचं